बँकांनी बहुस्तरीय सायबर सुरक्षा प्रणालीचा अवलंब करावा असं आवाहन राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी केलं आहे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये पुण्यातील एका नामांकित बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर झालेल्या परिस्थितीबाबत व त्यावर चर्चा करून मार्ग शोधण्यासोबतच सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृती करण्याकरता सायबर सिक्युरिटी विषयावरील परिषदेचे आयोजन हॉटेल सेटिन ग्रँड येथे करण्यात आले होते परिषदेचे उद्घाटन सोनी यांच्या हस्ते झाले यावेळी सहकार खात्याचे अपर आयुक्त डॉक्टर किशोर तोषणीवाल पुणे जिल्हा उपनिबंधक बी टी लावांडे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते उपाध्यक्ष ॲडव्होकेट भरत उर्फ साहेबराव टकले मानस सचिव संगीता कांकरिया संचालक निलेश ढमदरे अशोक शिलवंत जगदीश कदम प्रिया महेंद्रे मंगला भोजने यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील बावन्नहून अधिक बँका आणि पुण्यावरील चाळीस बँकांचे अध्यक्ष संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी आय टी विभाग प्रमुख व पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले सायबर सिक्युरिटी हा जो विषय आहे ह्या कॉस्मॉसमुळे झाला असं नाही तर आरबीआयनं अठरा ऑक्टोबरला एक सर्क्युलर काढून मला वाटतं सर्व सूचना सर्वांना दिल्या पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मोठ्या बँका आहे सिक्युरिटीचं काम करू शकतील बाकी लोक करू शकतील का त्यांची कॉस्ट त्यांना परवडणार आहे काय आणि त्यासाठी शासन किंवा सहकार आयुक्त किंवा कोणी काय करावे हा मुद्दा मला वाटतं मी मागे एक का, असोसिएशनच्या कार्यक्रमाला का गेलो होतो मुंबईला तिथंही चर्चेला आला पण आपला सर्वांनाही माहीत आहे आपण तज्ज्ञ आह की आम्ही सहकार कायद्यास तुमच्याकडे जरी डिव्हलमेंट येण असतं पूर्ण स्वायत्ताचा तुम्हाला आहे आणि तुमचे रिसोर्सेस तुम्हालाच उपलब्ध करून उपलब्ध करून करून त्याच्यातून तुम्हाला सगळं वापर करायचा आहे जेव्हा तुम्हाला ठेवीदार अट्रॅक्ट करायचे चांगले ठेवीचे व्याजदर देताना तुम्हाला ज्यांना ज्यांना कर्ज द्यायचे कर्जदार इन्व्हेस्ट इन कर्जदारालाही मोठं कर्ज देण्यासाठी त्याच्या सिक्युरिटी प्रॉपर्टी घेत असताना प्रत्येक ठेवीदाराचा आलेला पैसा तोच ठेवण्याची जबाबदारी संचालक मंडळ आमच्या सहकार कायद्याने दिली आहे आणि तो प्रगल्भ कायदा असं तुमच्याच वकिलांनी चेअरमननी सांगितलं त्याच्यामुळं मला वाटतं की त्यावर आता काही जास्त भाषेची आवश्यकता नाही त्याच्यामुळं हे सर्व जबाबदारी आपली असताना आपण काय केलं पाहिजे हे सायबर सिक्युरिटीचं महत्त्वाचं कारण काय सायबर सिक्युरिटीची आवश्यकता काय कारण की बँक ही आपली वित्तीय संस्था फायनान्स संस्था आहे पहिलं याच्यात जर धोका काय झाला की पहिलं महत्त्वाचं बँकेचं नुकसान आणि बँकेचं नुकसान मग सहकार खाता जागा होतो आणि तो सांगतो की यांनी सायबर सिक्युरिटीचं काम केलं नाही म्हणून नुकसान झालं म्हणून या बँकेच्या संचालक मंडळाला हे चक्र सुरू होते आणि मग तो संचालक म्हणतो मी संचालक झालोच कशाला कधी कधी म्हणतो नेहमी नाही म्हणत की म्हणतो माझी आता पहिले एटी नाईनची इन्क्वायरी झाली मग एटी टी सीची इन्क्वायरी मग एटी टी एट ना जबाबदारी फिक्सिंग आणि मग माझ्या प्रॉपर्टी तर हे कोणीही संचालक पसंत करणार नाही आणि तुमच्या सभासदालाही ते आवडणार नाही त्यांनी विश्वासाने तुमच्याकडे दिला आहे त्यामुळं आणि दुसरं महत्त्वाचं की असं जर कोणत्या बँकेचं झालं असं तर तुमच्या तिथं लाईन लागते रन म्हणतात तुम्ही लोक त्याला काय की बाबा लाईन लागली आणि आम्हाला आता पैसे परत द्या त्यासाठी हे आर्थिक धोका जो आहे आर्थिक नुकसान न होणे हा सगळ्यात पहिलाचा मुद्दा महत्त्वाचा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ग्राहकांचा जो डाटा असतो तुमच्याकडे फार महत्त्वाचा आहे आधारची केस आपण बैकली की आधारचा डाटा कोणाला देऊ नये सिक्युअर येऊ ती खूप चर्चा झाली तर त्याचप्रमाणे तुमच्या बँकेचा कस्टमरचा डाटा जो ठेवीदार असो सभासद असो सगळ्यांचा डाटा महत्त्वाचा आहे या लीकमधून तोही डाटा बाहेर जाऊ शकतो आणि तेसुद्धा एक फार मोठा धोका आहे तिसरी गोष्ट तुमच्या बँकेची प्रतिष्ठा कोणत्याही पद्धतीने काही नाही की प्रत्येक बँकेनं ना आपापलं नाव कमावलं असते मी अभिमुख सेवा देतो मी सिनियर सिटीजनला हे देतो आमच्याकडे आजपर्यंत कधी फ्रॉड झाला नाही आमचा एन पी इतके टक्के झाला जे काही म्हणजे सर्व बोलायचे आपण आपलं असं झालं की आता कॉस्मॉसचं नाव कोणत्या पद्धतीने घेतलं जाते दोन गोष्टींनी नाव माणसाची घेतलं जाते खूप चांगलं काम केलं तर होते किंवा दुसरं काही झालं तर होते आता कॉस्मॉसचं नाव आपण पहिली इतकी सुंदर बँक काय घेतो कॉस्मॉसमध्ये ई सायबरचा सा किंवा सायबर क्राईम झाला म्हणजे त्या अर्थाने घेणंसुद्धा योग्य नाही म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेला जो बट्टा लागतो तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला हे सायबर क्राईम किंवा ई सिक्युरिटी करणे आवश्यक आहे